कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. काही जरी झालं ना तर पप्पू, राणी, दिव्या, मम्मी कायम तुझ्या सोबत आहेत. काय आता काय झालं? तुम्हीच म्हणलात ना पाणी वाहू द्यायच. अर्जुन, आपे सॉरी अगं, खरंच लय मनापासून सॉरी. अर्जुन ठीक आहे अगं. नाही, फोटो बिटो जाणं लई स्टॉकाचं झालं. तू तुमचं चालू द्या, मी हाय नंतर बोलू. नाही नाही अर्जुन, माझं झालंय बोलून. तुम्ही दोघं जण बोला. अहो असं नाही बापू, तुमचं नाही रे, माझं झालंय बोलून. येऊ का मी? आपे तू अगं ते बाळाशी बोलण्याचा विषय काढला आणि माझी खपली निघाली ग. त्या तिरमिरीत फोटो बिटो जाळलं सगळंच. आपे खरंच सॉरी, माझी लय चूक झाली. अर्जुन माझ्या लक्षात यायला पाहिजे होतं, तुला परत परत पण वाटू शकतं ना. एक आई म्हणून तुला वाटू शकत हे माझ्या लक्षात यायला पाहिजे होतं. आपे त्यामुळे सगळं झालंय, सॉरी. अर्जुन नको टेन्शन घेऊ त्याच. किती बोललो होतो ना आपण बाळाशी, मला सगळंच आठवलं ग. आपे आपल्याच बाबतीत का ग अस? अर्जुन रड, तू मोकळा हो. आपणनी सांगितलं आता पाणी वाहू दिलं पाहिजे. आपे या सगळ्यात पण तुझ्या चेहऱ्यावर हसू कसं काय? अर्जुन आतापर्यंत आपण सुखात एकत्र होतोच की, आज पहिल्यांदा असं वाटतंय आपण दुःखातही एकत्र होत. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. सरकार दादासाठी नाजूक विषय हा, हातला विषय. आणि सरकार खरं सांगू का, त्यांना असं वाटतंय की रुपाली ताई एकदा का त्या हॉस्पिटल मध्ये गेल्या ना तर त्या परत येणारच नाही. पण असं काय होणार नाही ना? अगं नाही काकी, असं नसतं. बरं झालं की पाठवतात ते, असं कशाला ठेवून घेतील. आणि उलट आपण ताईना जेवढ्या लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ ना तेवढे त्यांचे बरे होण्याचे चान्सेस जास्त आहेत. हा पण प्रश्न असा आहे की मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? म्हणजे या स्वप्नीला समजावणार कोण? आता काय गरज आहे त्याची? त्यांचं सगळं नीटवाणी चाललंय ना. काय नीट चाललंय ग म्हणे? अगं रुपाली कशी वागतीये? आणि खरं तर ना रुपालीला तू भरीला घालतेस बघ. ए मी काय भरीला घातलं ग? हा तिची तिची येडी झाली या. त्यांच्याशी बोलून काय उपयोग नाही, सगळे मिळून आपण स्वप्नीलशी बोलूयात. नाही नाही थांबा सरकार, आपण सगळेजण मिळून नको बोलायला, नाहीतर ते नाही ऐकणार. हो सरकार, अहो दादा अजूनच ठाम होईल. म्हणजे त्याला असं वाटतं की आपण सगळेजण मिळून बहिणींना दवाखान्यात पाठवायला बसलो म्हणून. मला काय वाटतंय, मी आणि अर्जुननी जर सरांशी बोललं तर चालेल का? हा घ्या घ्या, बोलून घ्या. होय खरं तर तुम्हीच आता बोलू शकता. अरे पण तुम्हाला काय एवढी गाई झाली तिला येड्याच्या इस्पितळात पाठवायची? हा तिला तिकडे ठेवली ती अजून जास्त इडी झाली. म्हणजे मावशी काय बोलताय तुम्ही, उलट तिकडे जाऊन लोक बरे होतात, येडी नाही होत. आता इतक्या दिवस तिने डॉक्टरच्या गोळ्या खाल्ल्या, काहीतरी फरक पडला का माझ्या रुपालीत? हा काहीच नाही. म्हणून
माझ्या डोक्यात एक आयडिया आली. माझ्या ओळखीचे ना एक बाबा आहे, आपण ना रुपालीला त्यांच्याकडे घेऊन जाऊ. काय हा, त्यांच्यामुळे रुपालीला बरं वाटेल. हा मावशी, तुम्ही काय बोलताय असं? ताईंवर गोळ्याचा परिणाम होत नाहीये तर ते त्या भुंदू बाबांचा होणार आहे का? आणि जर असं असतं ना तर जगातली सगळी आजारी पडलेली लोक त्यांच्याकडे गेले असते. अगं नाही, तो भुंदू नाहीये, तो लई चांगला आहे. तो फकस्त अंगारा देतो, त्याचा अंगारा लावला की लगे आपली रुपाली बरी होईल. हा मग तर तो पक्का भोंदू आहे. तो अंगारा तुम्ही लावा पाहिला असं मुठभर. आता गोबाय, मला काय धाड भरली तावा अंगारा लावायला? मी आपली खाऊन पिऊन चांगली दणदणीत आहे. पण मला काय वाटतं, रुपालीसाठी एकदा प्रयत्न करायला पाहिजे ना. काय सरकार? हरकत आहे म्हणे मावशी, जर तो भोंदू बाबा खोटं बोलून सगळ्यांना बनवतोय आणि हे आपल्याला माहिती आहे, तरी आपण त्यांच्याकडे नेतोय, हे चुकीचं आहे ना. यामुळे ना आपण खरं तर अंधश्रद्धा पसरवतोय. यापेक्षा डॉक्टरांकडे नेलेलं काय वाईट आहे? जाऊ दे मरू दे, मी माझं सांगायचं काम केलं. तुम्हाला काय घालायचं आहे ना तो गोंधळ घाला, मी आपली जात. हो बघतो आमचा आम्ही, तुम्ही ना कला इंटरेस्ट घेऊ. अर्जुन, आपण योग्य ती वेळ बघून सरांशी बोलूया ना या विषयावर. नाही, लवकरात लवकर बोलून घ्या, आपल्याकडे वेळ नाही अजिबात. सरकार बोलतो आम्ही, तुम्ही नका काळजी करू. आणि यावेळी सरांना आपण हे पटवून देऊ की जर आपल्याला रुपाली ताईंना लवकरात लवकर बरं करायचं असेल ना तर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेणं हा एकच उपाय. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. लग्न कसं जमलं तुमचं? माझं अरेंज मॅरेज आहे. कसं ते? एक रिलेटिव्ह आहे, दोन्हीकडे होते ते. काय दोन्हीकडे काय करत होते? माझ्या मिस्टरांचे ते जास्त रिलेटिव्ह आहे. अच्छा अच्छा. आणि माझ्या गावाजवळ आहे, त्याच्यामुळे मला त्यांनी खूप छोटं असताना बघितलेलं, त्यांना वाटलं नर्सरी. मला पण आठवत नवीत कमीत कमी असेल. मग काय झालं? फक्त त्यांना माहिती होतं की आहे मुलगी, म्हणजे बघितली. बस तेवढं सांगितलेलं. जेव्हा ते मुलाला घेऊन आलेले तेव्हाच त्यांनी मला बघितलं. अच्छा, मिस्टर मुलं घेऊन ते घराघरात फिरायचे. आल्यानंतर त्यांनी, माझ्या मिस्टरांनी जेव्हा मला बघितलं तेव्हाच त्यांनी हो बोललेले होते. ते तर मला पण नाही माहिती, पण तेव्हाच ते हो बोलले. आवडली असणार ना तू? माहिती नाही मला पण ते हे झालं की लगेच कसं काय यांनी हो बोललं. नाहीतर ही खूप शांत आहे ना सर, म्हणून हिला पसंत केलं. त्यांना माहित आहे लग्नानंतरही बोलणार. दुसरीकडे जाऊया. माझं लव्ह मॅरेज आहे. मी मुंबईला होती, MBA करत होती मी, आणि हे नागपूरला होते. आमची एक फ्रेंड आहे, तिने स्थळ सुचवलं की अरे लग्न तर करायचंच असेल ना तुला, एक माझा मित्र आहे त्याच्याशी बोलते का. म्हटलं ठीक आहे, बोलायला काय हरकत आहे. महिनाभर बोललो आम्ही, छान गप्पा केल्या. त्याच्यानंतर त्यांनी मला म्हटलं की मला भेटायचं आहे तुला. ते मला नेहमी विचारायचे तुझा चेहरा कसा आहे, मग तू कशी दिसते. बोलण्यातून तर आम्ही एकमेकांना कशी दिसते विचारायची. तर मी त्यांना सांगायची की नाही नाही, माझ्या चेहऱ्यावर ना खूप डाग आहे ना, माझ्या चेहऱ्यावर ना स्क्रॅच आहे, तर चालेल का तुला? म्हणजे लाईक ते एक ब्लाइंड डेट असल्यासारखीच होतं. त्यांनी मग मला म्हटलं की मला भेटायचं आहे तुला आता. तर मी म्हटलं ठीक आहे, मुंबईला ये तू, मला भेटायचं आहे. तर तो बोलला की नाही, मला मुंबईला नाही यायचं आहे, तू नागपूरला ये. मी गेली मग भेटायला. नागपूरला एक रेस्टॉरंट होतं, तिथे आम्ही भेटलो, गप्पा केल्या. एअरपोर्टवर मला घ्यायला आला, गप्पा केल्या. आम्ही स्क्रॅचेस वगैरे काही नाही, ते असंच होतं. शॉक झाला. तो एकदम खुश झाला. पाहुण होणार ना सर मला खुश असं थोडी. हा होकार झाला. पण मी त्याला हे म्हटलं की तू मला का बोलवून घेतलं, तू मला का बोलवून घेतलं. तर त्याच्यावर त्यांनी मला अजूनही उत्तर दिलं नाही आहे. असं होऊ शकतं कदाचित की अजूनही 2-3 डेट करत असेल आणि म्हणत असेल आजच सगळ्यांना निपटवून घेतो. आता काय म्हणतात? आता म्हणतो मजा आहे माझे. चला चांगलं झालेलं आहे सगळं. तुमचं कसं आहे? माझं लव्ह मॅरेज आहे. कसं ते? ते माझं फ्रेंड घराजवळच राहत होतो, मी नेहमी त्याच्या शॉप मध्ये जायची. कशाला? असंच कधी शॉप. टेलिफोन होता, बूथ होता. बूथ होता, मी तिथे फोनवर बोलायला वगैरे जायची फ्रेंडला कॉल करायला. मग तो बसून असायचे.
नाही, कधी कधी यायचे तिथे असं मधा मधात फ्रेंड आहे म्हणून, तर मग आमचं बोलणं व्हायचं कधीतरी. त्याच्यानंतर आम्ही एका दोघांना हो म्हटलं एकमेकांना, म्हणजे खूप याच्यानंतर घरचे कोणीच एकदम आमच्या दोघांचं अपोजिट मध्ये होते की नाही करायचं आपल्याला असं. पण मी 2 महिने बिलकुल मला त्याच्यासोबतच लग्न करायचं आहे, मी करूच नाही शकणार कोणाचं. मला मला तेच पाहिजे नव्हते ना, मला दुसऱ्यांदा मी विचारच नाही केलं होतं ना. पण मला त्यांच्या फिलिंग्स आवडत होत्या, आमच्या दोघांचे विचार जुळले होते. त्यांचे फ्रेंडने घेत होते पैसे, पण ते तिथे यायचे ना, त्यांचे फ्रेंडचे फ्रेंड होते ना ते, सेम दोघांचं फ्रेंड एकच होतं आमचा. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्या दोघांचा स्वभाव चांगला स्वभाव कोणा यांचा? ते आम्हाला माहित आहे, ते मला चांगलं माहित आहे. कारण की भाऊजी अगदी छान बोलतात, प्रेमळ. मला वाटतं पण बोललेले आहेत, त्यांना पण भूत दिसलेला असेल कदाचित. सर, अरेंज मॅरेज आहे. माझे पप्पा आणि सासरे हे दोघं जण औरंगाबादला एकाच कॉलेजमध्ये होते शिकायला. मग ते नाही का की दोस्ती शिकायला ग्रॅज्युएशन 3 वर्ष सोबत होते. मग दोस्ती रिश्तेदारी में बदल दी जाए त्या काइंड ऑफ, आणि मग हो झालं, मग पसंती पडली आणि मग केलं लग्न. आता किती वर्ष झाली? 11 वर्ष झालेत. अच्छा, तुमचं? माझं अरेंज मॅरेज. आणि हे मला बघायला आले होते त्याआधी, यांनी एक मुलगी पाहिली होती आणि माझ्या नंतर पण एक मुलगी पाहिली होती, पण त्यांना मी पसंत पडली. मी जेव्हा पाणी वगैरे घेऊन आली तर मी अगदी प्रेमाने ठेवलं आणि बाकीच्यांनी अगदी जोरात, ते म्हणे ही म्हणजे हिच्यामध्ये एक नजाकत आहे. बापरे, काय केलं तुम्ही? कसं कशी नजाकत? मी त्यांना पाहिलं नाही, मी डोळे वरती करून त्यांना पाहिलं नाही. आता जसे मोठा आता थोडा थोडा वेळ आणि मोठे करते ती डोळे. नवऱ्याने जर स्वभावात एक बदल करायचा असेल नवऱ्याने, तर कुठला केला पाहिजे जो तुम्हाला आवडेल? जास्त ते फॅशन करतात ना, थोडं कमी केलं. माझ्यापेक्षा जास्त छान दिसेल मला आवडणार नाही ना थोडं. आमच्याकडे मला तरी असं वाटतं एखाद्या दिवशी मस्त चहा वगैरे करून मला दिला पाहिजे तुम्हाला. हो अच्छा, छोटी छोटीशी अपेक्षा. आपण जागा बाकी त्या सगळ्या मध्ये मध्ये डोळा लागला ट्रॅव्हल मध्ये. हा नाही, माझे पण मिस्टर घेऊन जातात सगळं, पण मोबाईल जास्त बघतात. हे आहे, घरात असले की मोबाईल वरती जास्त असतात. मग मला सांगा, मग मोबाईल कमी करायला पाहिजे. एवढं कोणा अडकले? हा, मुलांनाही तेच वाटतं माझ्या, मला पण तेच वाटतं. मोबाईल बाबांनी नाही बघायला पाहिजे. माझे मिस्टर काय करतात माहितीये? मी आली का पटकनच फोन ठेवून देते. काय आहे का म्हणजे मी आल्यावर तुम्ही फोन खाली ठेवला ना, सर्व समजते. काहीतरी आहे, काहीतरी आहे. पण तुमच्याकडे पण तपासणी व्हायला पाहिजे ना. तपासणी म्हणजे ते पण मोबाईलवर असतात, पण त्यांचं म्हणजे कामाचं सुरू असतं, ते रेल्वेमध्ये आहेत आणि त्यामुळे ना त्यांचं म्हणजे काय कुठल्या बर्थवर कोण आहे. ऍक्च्युली मला पण हा प्रश्न लवकर घरी यायला पाहिजे, खूपच उशीर करतात रोज. हे तर मला खूप छान वेळ देतात, फिरायला घेऊन जातात, माझ्यासाठी कधी कधी नाश्ता पण बनवतात सुट्टीच्या दिवशी. आज पण मला यायचं होतं तर त्यांनी खूप वेळ दिला, मला हेल्प केली आणि बाळाला पण सांभाळलं. बरं, इतकं तुम्ही गोड बोलतायत, जणू काही लग्नाला 8 दिवस झाले. 8 वर्ष झाली आम्हाला. नवऱ्याचं कौतुक करताना जो काही ओलावा आहे तिथे वाळवंट झालेलं. बरोबर आहे, बरोबर आहे ना सर. आमच्या माझ्या लग्नाला तर 15 वर्ष बघितलं. पण माझे मिस्टर आहेत थोडे म्हणजे हळवे आहेत, हळवे म्हणण्यापेक्षा काय डोळ्यात पाणी दया नाही ते दुःखाने डोळ्यात ती व्यक्त हळवे म्हणून होतात. तिकडे जागेरा मध्ये Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. चंदन उगाळून आणला होता जखमीवर लावूक, औषधी तेलाने त्याचं काम केलं. आता आगीत पडलो ना त्यामुळे उष्णता झाली आहे. अशा वेळी जखमेवर चंदन लावलं तर बरा वाटत. तुमका पण काळजी वाटतं ना त्याची? खाऊक दिलं ते का? होय,
अजूनही राग गेलो नाही मनातून. पोरगो चांगलो आ, घरातली सगळी कामं केली म्हणून नाही, सगळ्यांचा आदर करता, आपल्या घरातल्या सगळ्यांशी आदराने वागता. तुमका वाचवण्यासाठी त्याने स्वतःचा जीव धोक्यात घातला, त्याच्यावर संकट ओढवलेलं असताना सुद्धा तुमच्यावर आळ येऊ नये म्हणून त्याला कोणीतरी डांबून ठेवला नव्हता, सत्य सगळ्यांपासून लपवलं. त्यानं एवढा सगळा केल्यावर तो चुकीचा असा तसा वाटतं तुमका? माका माहित हा, तुमका माणसाची पारख हा. आता या क्षणी या प्रश्नाचं उत्तर देऊक जमणार नाही तुमका, पण पण एक नक्की, आज ना उद्या तुम्ही नक्की त्या पोराक मला हाक मारायची ना. ओके ऍक्च्युली मला बरं वाटत आणि हातांवर ही जरा बर्निंग सेन्सेशन होती ती पण नाही आहे. अरे हात तर दुखापतीवर लावायचा लेप आहे, म्हणजे आम्हाला कधी असं लागलं असं काही भाजलं तर दादा मामा असाच लेप लावतो, आपण लगेच फरक पडतो त्याने. यु मीन टू से सरांनी हा लेप? हो पण मी झोपेपर्यंत तर हा लेप नव्हता माझ्या हातांवर. हो रे, म्हणजे माझाही नंतर डोळा लागला, मग कदाचित त्यानंतर दादा मामा आला असेल आणि मग त्याने लेप लावला असेल. तुझ्यासाठी हे सगळं नवीन आहे, पण तो असाच आहे रे, किती राग रुसवे काही असला तरी तो त्याची माणुसकी कधीच सोडत नाही. दुसऱ्यांच्या जखमावर औषधोपचार करतो, पण त्याच्या मनावर त्याच्याच माणसांमुळे ज्या जखमा झाल्यात त्याच काय? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. नीरज पण आता बरं झालं ना, तो जात आपल्या घराकडे. होय ना रे रघुनाथा. दादा काय विचारायचा? दादा त्याची सगळी नाटक बघितलेली असत आना. होय होय, त्याका लवकर त्याच्या घराकडे पाठवून दे, आपण सुटलो. आई तू बरोबर बोलतोस, आता त्या पोराने घरात राहणं योग्य नाही. हा बंधू. हा दादा. सगळ्यांनी जरा बाहेर या. दादा काय झाला? काय कळणार कळणार दादा सगळं सांगणार. हा गेले कित्येक दिवस घरात काय चाललं आहात तुम्ही सगळे जण बघताय, त्रासही सहन करतास, तेव्हा लवकरात लवकर यो विषय संपलेलो बरं. आणि म्हणूनच मी एक निर्णय घेतला आणि माका खात्री हा की माझा निर्णय तुम्हा सगळ्यांना मान्य. दादा तुझो निर्णय कधी कोणाक अमान्य असतात काय? तू जो निर्णय घेशीत ना तो सगळ्यांना मान्य असतो. हा होय तर माका तो मान्यच. बरं रघुनाथ आता काय तो सांग तुझो निर्णय. नीरज नीरज काय झालं?
आमचा जीव वाचवताना तिला खूप त्रास झाला, त्यामुळे तुझं औषध पाणी करणं हे आमचं कर्तव्य होतं. आणि तसंही खोत कुटुंब कधीही कर्तव्याकडे पाठ फिरवत नाही. आता तसंही तू बरा झालायस तर तू तुझ्या घरी परत जावं असं सर्वांना वाटतंय. तू आता हिंडू फिरू शकतोयस आणि तुझ्या आईची पण इच्छा आहे की तू तुझ्या घरी परत यावंस. तर मला वाटतं तू तुझ्या आईची इच्छा पूर्ण करावीस. होय तर ज्यांना त्यांना आपापल्या घरी गेलेला बरा. बरोबर आहे. ठीक आहे, जातो मी. माझ्यासाठी हे जे केलं त्यासाठी थँक्यू. माझ्यासाठी माझी फॅमिली म्हणजे मी, माझी मॉम आणि डॅड. ह्या घराने मला बाकीच्या नात्यांची ओळख करून दिली. कदाचित त्यांच्यासाठी काही करण्यात मी कमी पडलो. कदाचित मी तुमचे चॅलेंजेस पूर्ण नाही करू शकलो. कदाचित तुमच्या मुलीसाठी मी योग्य नाही आहे. तुम्ही एक बाप म्हणून घेतलेला डिसिजन मला मान्य आहे. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. येतो मी. थांब नीरज. ही माझी मुलगी निशिगंधा रघुनाथ खोत. तुझं हिच्यावरती मनापासून प्रेम आहे असं तुझं म्हणणं आहे, हो ना? निरज, तुझं कुटुंब आणि माझं कुटुंब दोन्हीही कुटुंब भिन्न स्तरावरती आहेत. कोणाचाच कशाचाच ताळमेळ नाही, संबंध नाही. पण तरी माझो निर्णय सांगणार होतोय तर ह्योच माझा निर्णय हा. निरज, मी तुझ्या प्रेमाची परीक्षा बघत होतो. याचं कारण तुझ्याबद्दल माझ्या मनात काही शंका होत्या, पण तू या प्रेमाच्या परीक्षेत पास झालेस. तुझं निशीवरचं खरं प्रेम तू सिद्ध करून दाखवतेस. पण अजूनही काही शंकांचं निरसन झालेलं नाहीये. निरज, लग्न म्हणजे फक्त पती पत्नीचंच नाही तर दोन वेगवेगळ्या कुटुंबांचं आपापसात एकत्र येणं, एकत्र जुळणं याला लग्न म्हणतात. माझी निशी तुमच्या घरी कशी रुळेल याची आजही मला शंका आहे, काळजी आहे.
तुझी आई तिला मनापासून स्वीकारेल का, तिला आपल्या कुटुंबामध्ये सामावून घेईल का, याची काळजी मला आत्ताही आहे. मी स्पष्टच बोलतोय. आता हे जे काही अंतर आहे ते मिटवण्याचा प्रयत्न, जबाबदारी तू घेणार आहेस. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. म्हणतेस तसंच जर सगळं घडलं तर मग पुढे काय करायचं? त्या विरोचकाच्या नागाचा फणा ठेचायचा तिथल्या तिथे. मित्रा, पण त्या नागाला असं तिथल्या तिथे ठेचणं सुद्धा इतकं सोपं असेल ना? बरोबर आहे तुमचं. म्हणून तर आपण सगळ्यांनी एकत्र थांबायचं. आणि या सगळ्यात त्या विरोचकाचं काय? जर खरंच अस्तिका नाग रूपात आली आणि आपण तिला काही करण्याचा प्रयत्न केला, कदाचित विरोचक आक्रमक होऊ शकतो. आक्रमक नाही, नागाला काही झालं तर विरोचक कमकुवत होईल आणि हेच तर आपल्याला हवंय. म्हणून जास्त काळजी घ्यायची. आरती सुरू असताना मी त्या विरोचकावर लक्ष ठेवेन. तुम्ही काही झालं तरी आरती कम्प्लीट करा. नाही साहेब, काहीही झालं तरी आपण एकत्रच थांबायचं. मित्रा, पण ती नाही अद्वैत, तिचं बरोबर आहे. आपण एकत्रच थांबायचं. एक गोष्ट दोघांनीही लक्षात घ्या, नाग हा विरोचकाचा बॅकबोन आहे. बघूया कणा मोडल्यावर विरोचक काय करतो ते. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. मला मारू नका.
मारू नका. तू ठीक आहेस ना? तू एवढी घाबरली का आहेस? काय झालं असते का? काही होतंय का तुला? स्वप्न वाईट वाईट स्वप्न पडलं मला. काय स्वप्न पडलं होतं? काय नाही, जाऊ दे. घे पाणी पी. सावकाश अजून हवंय? काय झालं? रुपालीचं स्वप्न पडलं होतं का तुला? मग अशी किचन मध्ये ते सगळं घडलं त्यानंतर तू खूप घाबरलेली दिसतेस. रुपालीचं स्वप्न पडलं होतं का? रुपाली मॅडमचं स्वप्न पडलं होतं. स्वप्नात माझा गळा धरायला आल्या. गळा धरला आणि मला लांब फेकून दिलं. का वागतायत माझ्याशी त्या अशा? त्या नाही, तो राक्षस आहे तो. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. आम्हाला काय म्हणलात काय? मी बिचारा म्हटलं. तेच म्हणलं, आम्हाला बिचारी म्हणण्याचं धाडस कुणी केलं? त्या सोंगट्यानं बिचारा म्हणालो. म्हणजे तुम्हाला बुद्धिबळातलं काय बी कळत नाही असं म्हणायला लागल? कोणी बिचारं नसतं जगात. या सोंगट्यांना बी स्वतःची ताकद असते, त्या त्यांच्या नियमानच चालतात. हा आता त्यांना चालवणारा डोकेबाज पाहिजे. कोणाची काय चाल आहे आणि त्याला कसा चालवायचा याची चालवणाऱ्याला अक्कल पाहिजे. या 64 घराच्या खेळातल्या सोंगट्या स्वतःच्या मर्जीप्रमाणे हलवता येतात याचा तुझ्या मनावर खूप परिणाम झालाय. आयुष्य हा खेळ नसतं. तू या खराचा पट करून ठेवलायस बुद्धिबळाचा. पण एक गोष्ट लक्षात ठेव, सोंगट्या आणि माणसं यात फरक असतो मोठा. सोंगट्यानं स्वतःचं मन नसतं, स्वतःचा विचार नसतो. पण माणसानं स्वतःचं मन, स्वतःची बुद्धी, स्वतःचा मेंदू असतो. तू जर माणसानं सोंगट्याप्रमाणे हलवायला लागलीस ना तर गणित चुकेल तुझं. माणसाचं मन असतंय आणि मेंदू पण असतोय, बरोबर आहे तुमचं. पण एकदा का त्या मेंदूचं गणित कळलं का नाही का माणसात आणि सोंगट्यात काय बी फरक राहत नाही बघा. फक्त ते गणित कळायला पाहिजे. हे बरोबर आहे तुझं. पण एकदा का ते गणित कळलं की मग आपण माणसांना आपल्या गरजेप्रमाणे हवं तसं वापरतोय का त्यांना जपतोय हे वापरणाऱ्याच्या बुद्धीवर, त्याच्या हेतूवर, त्याच्या सदसत विवेक बुद्धीवर ठरत नाही का? बुद्धिबळाच्या खेळात जिंकण्यासाठी आपण एखाद्या सोंगटीचा बळी देतो पण खऱ्या आयुष्यात तसं चालत नाही. खऱ्या आयुष्यात पण ज्यांना जिंकायचं असतं का नाही त्यांना कुणाचा ना कुणाचा बळी द्यायलाच लागतो. हाच फरक तुला कळलेला नाही. तू तोंडानं कितीही म्हणत असलीस तरी या घराला, इथल्या माणसांना तू मनापासून आपलं मानलेलं नाहीस कधीच. हे तुम्ही सांगताय.
तुम्ही तरी कुठं आमचा स्वीकार केलाय? एक प्रकारे तुम्हाला हवं तसं वापरून तुम्ही आमच्या मनाचं बळीच दिलाय. तुमच्याकडनं शिकलोय आम्ही हा खेळ. आता तू एकटी खेळतीयस, तुझ्या समोर खेळायला कोणी नाही. दोन्ही बाजूने तूच खेळतीयस, तूच जिंकतीयस. पण उद्या तुझ्यासारखंच या घराचा पट करणार दुसरं कोणी आलं तर, आणि त्याने तुला सोंगटीसारखं वापरलं तर अवघड होईल. काय अवघड होणार नाही. उद्या जर आमच्यावर ह्या पटावरची सोंगटी बनायची वेळ आली का नाही, आम्ही वजीरच असणार आहे. आणि आमच्या पुढं या घरातली सगळी माणसं प्यादीच असणार आहे. तुला हेही माहिती असेल की या पटावरच्या सोंगट्या आपापल्या नियमाप्रमाणे चालू शकतात. याद सुरुवातीला दोन घर आणि नंतर एकच घर चालत, पण जर ते शेवटच्या घरापर्यंत पोहोचलं तर ते वजीर सुद्धा बनू शकतं, हे लक्षात ठेव. आजवर कुठल्या बी प्याद्याला आम्ही तिथपर्यंत पोहोचू दिलेलं नाही आणि इथून पुढे पोहोचू बी देणार नाही. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. मॅडम आपण मला बोलवलं? हो, मी सांगितलेले पेपर्स आणलेत तुम्ही? हो आणले ना. काय झालं त्यात? अधिपती सूर्यवंशी शाळेत कसे आले? त्यांनी ऍडमिशन घेतले मॅडम शाळेत. ऍडमिशन घेतले कशी? त्यांनी शाळेच्या सर्व फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करून ऍडमिशन घेतले मॅडम शाळेत. आणि मॅडम इतक्या उशिरा येऊन पण शाळेच्या पूर्ण वर्षाची फी भरली आहे त्यांनी. कसं शक्य आहे? प्रभारी का होईना मुख्याध्यापिका आहे मी. माझ्या सहीशिवाय कुठलीही ऍडमिशन होऊ शकत नाही. आणि मी नाही सही केली त्यांच्या प्रवेश अर्जावर, मग कशी काय झाली त्यांची ऍडमिशन? नाही मॅडम, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. एक मिनिट हा थांबा. हे बघा, याच्यावर तर तुमचीच सही आहे मॅडम. हे कोणी केलं? हे कोणी केलंय मला सांगा. म्हणजे मला मला काय समजलं नाही मॅडम. तुमचीच सही आहे ना त्याच्यावर? तुमची सही दुसरं कोण करणार? अहो नाही, मी नाही केली सही याच्यावर. कोणीतरी करवून घेतली सही. म्हणजे घेतली कोणी? म्हणजे मला नाही माहिती. म्हणजे मी सकाळी आलो तर माझ्या टेबलवर हा फॉर्म पडलेला होता. मी म्हटलं ऍडमिशन झालेलं दिसते. म्हणजे तुमचे मिस्टर आहेत ना ते, मला वाटलं तुम्हीच केली असणार ऍडमिशन. हो नाही, मी नाही दिली आहे. मला माहिती मी नाही सही केली यावर. नाही मॅडम, पण तुमचीच सही आहे ना अर्जावर. आणि हे काय सोपं नाही तुमची सही दुसरं कोणी करणं? नाही नाही, शक्यच नाही आहे. मी नाही केली सही, मला चांगलंच आठवत. कधी झालं असेल? आज अधिपती शाळेत आलेत, म्हणजे फार तर काल किंवा परवा हा फॉर्म माझ्यासमोर आला असणार. या दोन तीन दिवसातच झालं असणार. हा बरोबर, मला सांगा तुम्ही अजून कशा कशावर सही घेतली आहेत माझी? मॅडम मी दररोजच कोणत्या ना कोणत्या कागदपत्रांवर तुमच्या सह्या घेतच असतो की. म्हणजे त्या सगळ्या फॉर्म्स मध्ये तुम्ही चुकून हा अर्ज सुद्धा टाकला असणार किंवा मुद्दाम टाकला असणार? हो मॅडम, मी कशाला करून मुद्दाम? मला काय गरज आहे कराची? मी नाही केले हे, मला माझी नोकरी प्रिय आहे मॅडम. मी असलं काही करणार नाही मॅडम. पण मग झालं तरी कसं? मॅडम हे आमच्या सुट्ट्यांचं ऍप्लिकेशन. मॅडम तुम्ही फक्त सह्या करा, मी पानं उलटायला मदत करते. मॅडम इथे सही करा. झालं काम बरोबर? करेक्ट, हे या तिघांचंच काम असणार. बरोबर, मग मॅडम मी निघू का आता? नाही नाही, तुम्ही थांबा, अजून कन्फर्म नाही झालंय. कारण तुमच्या खेरीज माझी सही घेणारी अजून तिघच आहे. थांबा. मोहन दादा, 9वी A च्या वर्गातून मिताली, विनय आणि रेणुकाला बोलवणार. ही सही मी नाही केलेली, कुणीतरी माझ्या नकळत करवून घेतली. आज मी निकाल लावणारच आहे. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.